आज आपल्याकडे डेडिकेटेड जे कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण 50 एवढा पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि कोविड केअर सेंटरमध्ये 12 आणि उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे एक असे एकूण 62 एवढा पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आज रोजी आहेत आणि त्यापैकी व्हेंटिलेटरवर असलेले म्हणजे विलासराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये व्हेंटिलेटरवर 8 लोक आहेत आणि बायपाप व्हेंटिलेटरमध्ये 22 लोक आहेत आणि तसेच की एकूण आत्ता आपल्यापर्यंत आपल्याकडे 221 पॉझिटिव्ह रुग्ण आत्तापर्यंत क्युम्युलेटिवमध्ये आहेत आणि त्यामध्ये मृतांचे जे संख्या आहेत ते 13 आहेत आणि रुग्णालयांचे जे मध्ये दाखल झालेलं जे बाधित आज ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेस आहेत ते 62 आहेत आणि 146 एवढं लोकं आतापर्यंत बरा होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि आज आपल्याकडे जेवढं पॉझिटिव्ह केसेस आहेत त्या पॉझिटिव्ह केसेसची जे आहेत त्या ह्या त्यामध्ये विशिष्ट करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि हे थोडं कुठेतरी कमी पडत आहेत आणि आपल्या जे केस फॅटॅलिटी रेशिओ आहेत ते खूप जास्त आहेत आणि त्याचा अर्थ हा निघतो की ज्यावेळेला भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ॲव्हरेजमध्ये थोडा आपल्या 5.89 कडे त्या ठिकाणी जातो ॲव्हरेज त्याचं कारण आहेत की बरेच लोकं त्यांनी कुठे कुठे संपर्कात आल्या ते पूर्ण माहिती ते देत नाही. मी त्यामुळे जे काही पॉझिटिव्ह रुग्ण आले ते तुम्हाला लोकांना बचाव करण्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह आलात आणि तुम्ही कोणकोणाला कुठे कुठे जाऊन भेटले होते आणि कोणते दुकानात गेले होते कुठे काही ठिकाणी गेले होते या सर्व गोष्टी आपण सांगाव्यात जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला त्या तपासणी करण्यामध्ये जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यामध्ये मदतशीर होईल जेणेकरून आपल्या मृतांचे दर आपल्याला कमी करता येईल. आम्हाला पॉझिटिव्हच्या आता तेवढा प्रॉब्लेम नाही आहे तेवढा प्रॉब्लेम मृतांची आहे त्यामुळे मृतांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने ते जास्तीत जास्त आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे प्रत्येक पॉझिटिव्ह केसच्या पाठीमागे किमान 15 ते 20 करणे हे अपेक्षित आहे. ह्यामध्ये ह्यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही भिण्याची काही अजिबात गरज नाही आणि तुम्हाला प्रशासनाला आणि शासनाला सहकार्य करणे ते फार नितांत गरज आहे. त्यामुळे आज पॉझिटिव्ह झालं तर काय भयभीत होईल वगैरे वगैरे ते सर्व सोडून जावा आणि अत्यंत मोठे मोठे व्यक्तींना सुद्धा हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि त्याला व्यवस्थित उपचार करून त्याला मात करून परत पूर्ववत कामाकडे त्यांनी कामं करताना दिसत आहेत आणि त्यामुळे की आपण पॉझिटिव्ह झालं तर काय होईल कसे होईल या जे गोष्टी आहेत मी यापूर्वी लेखामधून तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यामुळे ह्या संदर्भात बरेच शंका कुशंका असतात मग या सर्व गोष्टीचा आपण निपटारा करण्यासाठी आपण एक सेल तयार केलं ते आहेत कोविड काउन्सिलिंग सेंटर. त्यामध्ये विशेष करून जे काउन्सिलर्स आहेत या काउन्सिलर्स लोकांना विशेष करून जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते क्वारंटीनमध्ये गेले या सर्व लोकांसोबत दररोज त्यांना फोन करून त्या ठिकाणी संपर्कात राहतं कधी व्हॉइस कॉल कधी व्हिडिओ कॉल आणि मग त्यांच्यासोबत संपर्कात राहून त्यांचं मनोबल वाढवण्यामध्ये फार महत्त्वाचे आहे. कारण मी ह्यापूर्वीच सांगितलं होतं की कोरोनाला मात करण्यासाठी दोन शक्ती फार महत्त्वाची आहे एक प्रतिकार शक्ती आणि दुसरा इच्छाशक्ती. बरेचशा ठिकाणी इच्छाशक्ती कमी पडतात प्रतिकार शक्ती जे आहे ते प्रत्येक बॉडीशी निगडीत आहे परंतु कधी कधी इच्छाशक्तीने प्रतिकार शक्तीला सुद्धा मात करण्याचा भरपूर आपल्याकडे उदाहरण आहे. सर उद्या रविवार आहे तर समाज माध्यमांवर मागणी येत आहे की उद्याचा रविवार हा जनता कर्फ्यू जाहीर करावा. मागणी येत आहे खूप चांगली आहे आणि मी शासनाचा जे काही आदेश आहे ते आदेश पालन करणे हा गरजेचा आहे आणि त्या अनुषंगाने जे काही घेतलेलं जे निर्णय आहेत आणि तुम्हाला कळवण्यात येईल. सध्यातरी जनता कर्फ्यू असे वगैरे काहीही नाही आहे जेव्हा आदेश आम्ही जारी करू त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल. जे कोरोना पॉझिटिव्ह होतात त्यांना 32,000 एक इंजेक्शन लागतो तो जर नाही घेतला तर त्यांचे मृत्यू होते अशी एक अफवा लोकांमध्ये आहे त्या बाबतीत आपण सूचना.
नाही असे काही नाही आहे. या अनुषंगाने बरेच जे काही इंजेक्शन आज माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आपल्या पालकमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे, कुठलाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी एकही रुपये खर्च करण्याचा अजिबात गरज नाही. जे जे सर्व औषध आपले या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्या सर्व औषध वगैरे उपचार देऊन तुम्हाला बरं करण्याचा काम आणि महाराष्ट्र शासन करते आहेत, आणि तुम्हाला कुठलाही औषध बाहेर आणण्याची अजिबात गरज नाही. असे कुठेही तुम्हाला अडलून येत असेल तर तुम्ही एक मेसेज, एक कॉल आणि एक व्हॉट्सॲप तुम्ही आम्हाला करावा, आणि नक्कीच ते सर्व गोष्टी, म्हणजे हे तुम्हाला करण्याचीसुद्धा गरज नाही. ऑलरेडी गंभीर सूचनासुद्धा हे मेडिकल कॉलेजच्या असेल किंवा दुसऱ्या सर्व डॉक्टरांना देण्यात आलेल्या आहेत. कोणताही औषध उपचार कोरोनाच्या निगडीत तुम्हाला बाहेरून आणण्याचा अजिबात गरज नाही. जर असे कोणी बोलत असेल ते चुकीचं आहे, आणि त्या संबंधितांविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल. हे अफवावर विश्वास ठेवू नका असे मी या ठिकाणी प्रसंगी सांगू इच्छितो. इंजेक्शन आपल्याकडे नाही आणि तो घेणं आवश्यकता आहे नाही, ते जे मेडिकल प्रोटोकॉलमध्ये दिलेल्या गोष्टी जर आवश्यकता असेल ते शासनच मागून घेण्यात येईल. जर शासनाने मागून घेतले नाही आणि म्हणून तुम्ही बाहेरून घेण्यात यावा, हा गोष्टी चुकीचा आहे. त्यामुळे जे शासनाच्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने, कारण ह्या अनुषंगाने विस्तृत माहिती देण्याकरिता एक दोन दिवसामध्ये तुम्हाला परत मेडिकल कॉलेजच्या टीमची आणि एक तज्ज्ञांची आणि डीन आणि त्यांचे इन्चार्ज जे आहे, जे कोविड पेशंटच्या बघण्याचे जे इन्चार्ज आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला एक फेसबुक लाईव्हसुद्धा करण्यात येईल आणि त्याचा खुलासासुद्धा करण्यात येईल. सर, इरफान पठार म्हणून आहे ते, त्यांचं म्हणणं आहे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे भीती आहे, तर त्या ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आणखी कोरोनाच्या अनुषंगाने जनजागृती करावी व त्याबाबत मार्गदर्शन करावे. नक्कीच, कारण आपण ह्या संदर्भात जे प्रत्येक आता आम्ही राजकीय पक्षांचा सुद्धा आम्ही सहभागी याच्यामध्ये करून घेण्याचा आम्ही प्रयत्नात आहोत, आणि परवा आम्ही या संदर्भात मीटिंगसुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. ज्या पद्धतीने इलेक्शनच्या मतदार यादीमध्ये काम असतो, मतदार यादीमध्ये जे 50 जास्त लोक आहे, 50 पेक्षा, त्या सर्व लोकांच्या त्या त्या ठिकाणी बूथ लेवल एजंट जे आहे प्रत्येक पक्षाचा असतो, मी त्या सर्व पक्षांना मी विनंती करतो, सर्व जे मोठे राजकीय पक्ष छोटे राजकीय पक्ष त्या सर्वांना मी विनंती करतो की आपल्याकडे आपण नेमण्यात आलेला बूथ लेवल एजंटला सक्रिय करून 50 जेवढं जास्त लोक आहे त्या सर्व लोकांच्या चाचणी करणे हा गरजेचा आहे, आणि त्यामुळे ह्या सर्व लोकांना पल्स ऑक्सिमीटर आणि इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे आम्ही चाचणी करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे बूथ लेवल ऑफिसर जे आहेत आमचे, जे शासनाच्या मार्फत जे चालवला जाणारे जे बूथ लेवल ऑफिसर आहे, आम्ही त्यांना बूथ लेवल कोविड ऑफिसर म्हणून आम्ही रूपांतरण करण्यात येणार आहे. आणि तसेच जे बूथ लेवल एजंट आहे त्यांच्या आणि यांच्या सांगड घालून जे लोक असे 50 जास्त आपल्या बूथच्या मतदार यादीमध्ये लोक आहेत त्या लोकांच्या यादी करून घेऊन त्या सर्व लोकांपर्यंत आपण पॉझिटिव्ह आहे किंवा नाही या तपासणी करण्याचा मोहीम सोमवारीपासून सुरुवात करण्यात येणार आहे. नाभिक समाजांनी मला एक निवेदन देऊन हे सांगितलं, त्यांनी विनंती केली की आपण सर्व लोकांना बोलावा. मित्रांनो, अत्यंत म्हणजे बिकट परिस्थिती आहे, काही लोकांचे व्यवसाय बंद झालेले आहेत लॉकडाऊनमध्ये, ते प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ह्या सर्व गोष्टी बंद करण्याचे जे काही शासनाने निर्णय घेतले ह्या तुमच्या आणि त्या त्या लोकांच्या हितासाठी घेतलेले आहेत. आणि मी काही लोकांनी असे म्हणजे जे लॉकडाऊनमध्ये बंद पडलेला दुकानाचा भाडा द्या म्हणून ते आग्रह धरतात. मी ह्या सर्व लोकांना वॉर्निंग देतो की ह्या सर्व लोकांना जर तुम्ही खाली करण्याचा जर सूचना दिल्यास तुमच्या विरुद्ध दुकान मालकांविरुद्ध कार्यवाही होईल. ऑलरेडी आम्ही आदेश काढलेला आहे की तुम्हाला जून 30 तुम्हाला कोणालाही सक्ती करता येत नाही, तुम्हाला खाली करून घेता येत नाही. आणि विशेष करून काही हॉस्पिटलचं जर अग्रीमेंट मुदत संपली असेल तुम्हाला त्यांना बेदखल करता येणार नाही. या सर्व लोकांना जर तुम्ही रेंट भरले नाही म्हणून जर तुम्ही बाहेर अकलत असाल, एक तरी थोडे माणुसकी ठेवावा. आणि पहिलेच
एवढा जिम्मेदाऱ्यांनी तुम्हाला एवढा दिवस तुम्हाला पोचलेत, तुम्हाला वारंवार त्यांनी मेहनत करून तुमच्या रेंट तुम्हाला भरले असेल, त्या लोकांना अशा बिकट अवस्थेमध्ये तुम्ही सोडून जाणे, कधी कधी संकट कालावधीमध्ये त्यांना सोबत राहणे, त्यांना साथ देणे हा फार गरजेचा आहे. त्या नाऐवजी त्यांना हाकलून बाहेर लावणे हे दुर्दैवी बाब आहे. मी नाभिक समाजालासुद्धा विनंती करतो, जर तुम्ही दुकान नाहीच चालू झाल्या, कोणीही इंडिव्हिज्युअल लेवलवर सर्व प्रिकॉशन्स घेऊन जर करत असेल, कारण शासन सेलून शॉप बंद करण्याचं हे सांगितलं, तुम्हाला वैयक्तिक कुठे घर जाऊन वगैरे हे करायची असेल, त्यांचं पर्सनल सेफ्टी सेक्युरिटी पालन करून करण्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी हरकत नाही, हे तुमच्या तुमच्या पर्सनल डिसिजन आहे. परंतु दुकान उघडून आम्ही प्रोफेशनली आलो करणार नाही. पर्सनल लेवलवर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तुम्हाला त्या व्यवस्था करण्यामध्ये काहीही हरकत नाही, असे मी या प्रसंगी परत एकदा नाभिक समाजाने दिलेल्या निवेदनाचा उत्तर म्हणून शासनाच्या धोरण म्हणून काय आहे त्या या ठिकाणी सांगू इच्छितो.